गोमंतक भंडारी समाज मधुनायक गटाची वेचणूक बिनविरोध झाल्यान सुभाष कणोडकार अध्यक्ष म्हणून बिनविरोध वेचून आयलो. आयतारा सकाळी परवरे मराठा समाज सभागरात झाल्या समाजाच्या आमसभेत ही घोषणा केली. 7 ऑक्टोबराक फोंड्या झाल्या दुसऱ्या आमसभेत अनिल होबळे अध्यक्ष म्हणून वेचून आयलो. भंडारी समाजात सध्या फूट पडल्या आणि 2 गटांनी 2 अध्यक्ष आणि समिती वेचून काढल्यात. आमचा टोटल ग्रुप अनोपज निवडून येलो. खूपच्या लोकांनी आमका फोन केले की आमकां तुम्ही जाय, आम्ही फॉर्म भरचे ना. बरे बरे सिनियर लोकांनी फोन केले आमकां की आम्ही येयले ते, पण फॉर्म भरूंक ना, तुम्ही रावा, तुम्ही कार्य करा म्हणून सांगले. आणि आमच्या भंडारी समाजाची उन्नती करा, इतली वर्सां झाली, 40 वर्सां एक सेक्रेटरी आमचो आसलो, सेक्रेटरी 40 वर्सां म्हणटा आपूण तो पदाचेर रावल्लो, जयप्रकाश नायक 40 वर्सां रावलो. 2 महिन्यान तेणी इतले फ्रॉड केले, एक मोदूक काडपाचो प्रयत्न केलो आणि ताका लेटर धाडलें काडलो म्हणून. मोदूक तो आमसेबेशिवाय काढूंक शकना. दुसरे तेणी कितें केलें, रोल कट केलो. आतां आमकां दिसता समाजाचे ते आतां फुडें आमकां पयशां बद्दल तेंचे आमकां दुख्ख दिसता. आतां तेंच्यांनी 1 लाख रुपया काडलो सद्या, आतां आमी बँकेक बरोवन दितले की पयशे कोणाक दिवं नाका म्हणून. हे आमच्या समाजाचो घामाचो पयसो सगळो लागीं जाल्लो आहा, तो आमी सांबाळून दवरतले आणि समाजाक वयर सरपाक लागून आमी प्रयत्न करतले जे सीएमाकडे वचून सुद्धा आमी खटपट करतले, आमच्या हॉलाक लागून, हॉल सभागृह बांधपाक लागून, जमीन ताब्यात घेवपाक प्रयत्न करतले. आणि मधू भाऊच्या सहाय्याने आम्ही सगळे फुडें वयतले आणि आमची कमिटी आहे पण ते नितळ आहे, कोणाकूच दाग लागलेलो ना. गौरावाडो कळंगुटेच्या क्रिस आयुर्वेदिक स्पाचेर कळंगूट पोलिसांनी शेनवारा राती धाड घालून 2 मणिपुरी चलयांक सोडयली. ह्या चलयांक शिंदळकीच्या धंद्यात हाडपी 14 दलालांक पोलिसांनी अटक केल्या. शिंदळकी आड मोहीम चालूच उरतली असे पोलीस निरीक्षक नलास्कर रापोजान सांगले. कळंगूट पोलीस रेडेड क्रिस आयुर्वेदिक स्पा एट गौरावाडो कळंगूट वेरीन 2 मणिपुरी गर्ल्स इन द एज ग्रुप ऑफ 25 to 28 years were rescued. These girls were interrogated in the presence of NGO of the Vegas, wherein it came to light these girls were employed as masseuses in this Ayurvedic spa and forced into prostitution by Shyam Bharti, resident of Kalangut, along with his 3 associates, Vipin, Joby Thomas and Chiranjit. The main accused was having partnership with the local hotelier. 2 customers are also detained during the raid. Besides this, the main accused Shyam Bharti along with his 3 associates are also arrested and presently in police custody. The rescued girls are already referred to protective home nurses after obtaining orders of STM MAPSA. आता घेऊ एक विसाव.